तरी ते सूरज डिस्ले यांच्यासाठी रवि खांडेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे आणि रवि खांडेकर यांच्याकडून राहुल खांडेकर यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच संपल्यानंतर आपण लगेच आपल्या बक्षीस घेऊन जायचं आहे. तीन षटकांचा खेळ असेल. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल, याची ही नोंद घ्या प्लीज. चला लगेच शतक्ष सजून घ्यायचंय प्लीज. डीके स्पोर्ट आणि नवलाई स्पोर्ट जिंती या दोन संघांमध्ये मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि जो जिंकेल तो मात्र इथे अगदी बक्षीस पात्र होताना संघ पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर नवलाई देवी चषक 2023 साठी आई बराडी माता उमेश यांच्याकडनं मात्र अगदी कूपन देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर स्वाद मराठा तांबडा पांढरा स्पेशल रस्सा जिम्बी टॉवर गाला नंबर 1-2 सेक्टर 18 कोपर खेरणे मध्ये हा हॉटेल सुरू झालाय. आवर्जून एकदा तरी मात्र स्वाद मराठा या हॉटेलला भेट द्या आणि आमच्या आई बराडी माता मोमोज या शॉपलाही भेट द्या आणि आमची गोड गरिबांची बिल्डर म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय समीरजी डीके साहेब आरवी डेव्हलपरचे फाउंडर. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला मिळतो, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं गेलंय प्रदीप पॅडी. तर सायकेंडा फलंदाज डीके स्पोर्ट इंद्रजीत दादा. दादा हा नाव लागण्यासाठी खूप मेहनत घेतली इंद्रजीत यांनी आणि ऋषी नॉन स्ट्राइक एंडला. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय परंतु धावा तिथे जास्त येणार नाही. दोन धावा मात्र येतील इथे. या दोन धावेनं सुरुवात मात्र धावफलकावरती होताना पाहायला मिळेल. दोन धावा इथे मात्र येताना पाहायला मिळतील. पॅडी हो रिवर्स सेट करण्याचा प्रयत्न होता तिथे पहा आणि बॉल अगदी यष्टीरक्षकांना यांच्याकडनं मात्र चुकी झाली. एक धाव मात्र मिळेल तिथे बोनसच्या स्वरूपामध्ये आणि एक धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. तीन धाव मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. कोण जिंकेल कोण हरेल मात्र या चॅम्पियन होण्यासाठी आजच्या दिवसामध्ये मात्र एक पाऊल कुठे कोण पुढे टाकेल याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. अगदी आता मात्र पूर्ण समर्थक जर पाहिले तर जिंती टीमचे मात्र आपल्या टीमला मात्र इथे पाठीराखा होताना पाहायला मिळतात. या पटक्यामध्ये त्याचा कस सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप पाहायला मिळाला. इंद्रजीत दादा यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय दमदार इंद्रजीत स्टाईल षटकार. या सहा धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहे. ते 9 धावा. पॅडी हाई फटका खिसलाय. धावा मात्र किती येतील कारण फ्लॅगच्या अगदी आतून बॉल चालले म्हणजे दोनच धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील. या दोन धावेनं धावफलक पुढे जाईल. 11 धावांवरती मात्र पोहोचताना पाहायला मिळते टीम डीके स्पोर्ट. तीन षटकांचा खेळ आहे. 15 मिनिटांमध्ये तीन षटक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. हा ही फटका चांगला आहे कडक बॅट मध्ये मात्र नाईस साऊंड पाहायला मिळाला आणि बॉल चालल्या मात्र सीमारेषा पार. इंद्रजीत दादा यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय डीके स्पोर्ट्सचा मात्र उत्साह वाढवणारा षटकार. पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवलाय प्रदीप या पॅडे यांच्या गोलंदाजीवरती आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 17 धावा. दोन्ही स्ट्रॉंग टीम आहेत अगदी आपण जर पाहिलं तर मजबूत टीम आहे.
आता बाबूराव पाटील मागच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल वरती षटकार दिला होता, मॅच मध्ये थोडीशी मात्र इथे रंगत आणली होती, नाराज झाले होते स्वतःवरती, खराब बॉल पडला होता तो शेवटचा, परंतु ते त्याचं मात्र आता पुनरावृत्ती करावी लागेल. चांगली गोलंदाजी मात्र ते होईल का बाबूराव पाटील यांची. हो पहा बॉल हातभर वळला होता, संधी मात्र इथे प्राप्त झाली, क्रिएट झाली, आरके आहेत बॉल पर्यंत पोहोचलेत, बॉलला उचलल्या पिकी केली गेली, सिंगल मात्र इथे आली. बाबूराव पाटील चांगली गोलंदाज आहेत, लेग कटर आपल्याला पाहायला मिळते, चांगली फिरकी गोलंदाजी बाबूराव पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते, तशीच गोलंदाजी होईल का परंतु या षटकामध्ये. गुडलेंदरचा बॉल होता शॉर्ट स्केल लेग रिजन मध्ये, तेवढा दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी जास्तीचा धावा खर्च होताना पाहायला मिळाला, त्या धावा मात्र तुम्हाला आता डिफेन्स करावे लागतील आणि तसाच प्रयत्न मात्र बाबूराव पाटील यांच्याकडनं मात्र या षटकामध्ये केला जातोय. 3 षटकांचा खेळ आहे. इंद्रजीत दादा रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न पाहा, तिथे शॉर्ट ऑन साइडला खेळून काढला होता आणि त्याचबरोबर पाहिलं तर आपण एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली तिथे. आता मात्र स्ट्राईक कन्वर्ट झाली, ऋषी येथील स्ट्राईकला. वहालगावचा सितारा रायगड टेनिसचा ऋषी नाईक आणि आमचा हा ऋषी ऋषी पाटील डीके स्पोर्ट्सचा सितारा. उल्लेख केला गेला होता वहालगावचा ऋषी नाईक आणि डीके स्पोर्ट्सचा ऋषी पाटील च्या बॅट मधून मात्र हा येतोय दमदार ऋषी नावाचा परिचय देणारा षटकार. कोहिनूर हिरा औपाटन तालुका ऋषी पाटील. बाबूराव पाटील वरती हल्ला चढवलाय या, कारण दोन्ही संघ तेवढे मात्र ताकदवान पाहायला मिळतात, दोन्ही संघांची मात्र ताकद आहे, फलंदाजी स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग आहे गोलंदाजी आणि फलंदाजी आरके आहेत. अगदी वेगानं बॉल मात्र ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑन, व्हाईटिस लॉंग ऑनला पाहिला, तिथे क्षेत्ररक्षण केलं जातोय राहुल खांडेकर यांच्याकडनं, बॉलला अडवला जाईल तोपर्यंत धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल सिंगल या एक न धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल हो दुर्वरचा बॉल पहा तिथे आणि कलात्मता दाखवत होते पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा येतोय इथे. 27 धावफलकावरती लागल्या, शेवटचा बॉल मात्र बाकी असणार आहे बाबूराव पाटील दुसऱ्या षटकामधील. ओ पहा इथे पहा इंद्रजीत दादा यांच्या बॅट मधून मात्र पहा येते कलात्मता, नजाकत सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप आणि या बॉलला मात्र खेचून दिले फेकून दिले बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा बॉल वरती येतील धावा 6-6-6. 33 धावा धावपलकावरती लागल्या जात्या, दुसरा षटक समाप्त झालाय. पहा टेनिस क्रिकेट किती बदललंय, आताच मुरबी खारघर इथे स्पर्धा झाली आणि तिथे 26 बाईक होत्या, म्हणजे विजेता आणि उपविजेता 11 बाईक. वाकलन संघ हा तिथे चॅम्पियन ठरला आणि वाकलन संघाच्या 11 खेळाडूंना बाईक मिळाल्या आणि केतन म्हात्रे यांना एक्स्ट्रा बाईक, म्हणजे केतन म्हात्रे एका खेळाडूला 2 बाईक. 27 बाईक आणि 4 4-व्हीलर अशी मोठी भव्य दिव्य स्पर्धा कालच्या दिवसामध्ये समाप्त झाली खारघर इथे मुरबी इथे आणि केतन म्हात्रे आणि 2 ठिकाणी आज केतन म्हात्रे बाईकला सिरीज मध्ये रँकिंग मध्ये आहे. केतन म्हात्रे सध्याच्या घडीला नवी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे म्हात्रे ब्रँड पाहायला मिळते आमची एमटीसी लाईव्हची अक्षय म्हात्रे आणि केतन म्हात्रे हे दोन्ही ब्रँड आहेत. हाही फटका चांगला सजवलाय आणि पकडली जातोय झेल आणि फलंदाज बाद होतील. ऋषी यांना जावं लागेल माघारी, धावसंख्या मात्र इथे पोहोचली 34 या धावसंख्येवरती. चोवीस धावांवरती इंद्रजीत वैयक्तिक खेळताना पाहायला मिळत आहेत, खूप छान फलंदाजी इथे पाहायला मिळाली आमच्यासाठी. केतन म्हात्रे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर डीके स्पोर्ट म्हणत असेल की आमच्यासाठी केतन म्हात्रे आहे तो, मात्र इंद्रजीत दादा
डीपेक्षा कव्हरला मात्र इथे पाहतोय शॉटचा सिलेक्शन मात्र पाहायला मिळतोय आणि पंच इशारा करतात की हा बॉल चालला सीमारेषा पार. येथील धावा चार आणि या चौकारानंतर फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38. षटकातील तीन बॉल अजूनपर्यंत शिल्लक असणार आहेत. सूरज यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सुनीलजी सावंत आणि संतोषजी मोहिते सर यांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम सर. शॉर्ट बॉल पाहायला मिळाला, अगदी पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु 180 डिग्री हा मैदान पाहायला मिळतो. इथे धावा जास्त येणार नाही, तिथे तुम्हाला एक सिंगल येताना पाहायला मिळले. सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. सिंगल आहे की डबल आहे सर? बॉल द्यायचा आहे प्लीज. लेगबायच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक धाव येताना पाहायला मिळेल. अनिकेत मात्र झाले तर नंबर एक तीन वरती आणि सूरज यांना पाहतोय. पाच बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. या बॉल वरती धावा किती येतील? तीन षटकांचा खेळ आणि तीन षटकांमधील हा शेवटचा बॉल. आपली बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. शतक्षक आहे तिथे मात्र डीप फाइंडिंग रिजन मध्ये अभि यांच्याकडनं बॉलला अडवला जाईल. दोन धावांचा प्रयत्न मात्र इथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय का? येस डेफिनेटली प्रयत्न यशस्वी झालाय. दोन धावेने मात्र इनिंग समाप्त झाली पहिली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत ते 42 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे विजयासाठी जी नवलाई स्पोर्ट जिंती या टीमला. चला जिंती टीम बाहेर यायचं लगेच. डीके स्पोर्ट अक्षय दिसत नाहीत कुठे? अक्षय चला खेळाडूला मागे घेऊन जातात ते. त्याला म्हटलं मैदान मागच्या साईडला आहे. चला राजू सर प्लीज सहकार्य करा जरा प्लीज. लगेच मैदानामध्ये जायचंय कारण खरंच वेळ कमी. आपल्याला अजून तीन सामने उरकायचे आहेत आणि तुम्ही सगळे मोठे खेळाडू आहात, मोठ्या टीम आहात तुम्ही आणि तुमच्याकडनं बाकी टीमने शिकायला हवं. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 43 धावांची. एखादा मोठा षटक जर आला तर निश्चितरित्या मात्र समीकरण बदलू शकतात. आपण जर विचार केलं या नवलाई देवी चषक 2023 सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र ही स्पर्धा आयोजित केली गेली. आम्हाला जर पाहिलं तर युट्यूब सौजन्य करण्यात आले ते अंकुजी घरा साहेब मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि विठ्ठलाई स्पोर्ट सनबूर या टीमना विनंती असेल की चला आपण आमच्याशिवर लगेच संपर्क करायचा. कॅप्टन आमच्याबरोबर संपर्क करा. जुळेवाडी टीम आणि सनबूर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. तर इथं आपण मी उल्लेख करत होतो युट्यूब सौजन्य श्री अंकुजी घरास साहेब श्री धनाजी पाटील साहेब यांच्याकडनं आम्हाला करण्यात आलेले आहे. डीजे सौजन्य श्री निलेशजी शिंदे, मंडप सौजन्य अजयजी खांडेकर, जनार्दन खांडेकर, प्रदीपजी नलावडे, रोहितजी यादव, श्री राहुलजी खांडेकर आणि मालिकावीर कुलर आणि 5000 रुपये श्री अनिलजी सावंत साहेब, उत्कृष्ट फलंदाज 2000 रुपये रोख सतीशजी पाटील, प्रोपरायटर विघ्नेश मोटर्स, उत्कृष्ट शूज 2000 रुपये श्री रवी पाटील, उत्कृष्ट चित्रक्षक 2000 रुपये रोख श्री प्रवीणजी नेवगे, चेंडू सौजन्य श्री संजय देसाई साहेब समाजसेवक, मैदान सौजन्य शांताराम कदम, समालोचक सौजन्य चिरायू डिसले, पंच सौजन्य श्री योगेश खांडेकर. जाऊया मॅच कडे.
बाबूराव पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, जेल मात्र सुटला जातोय. बॉल चालल्या निर्देशस्थानी, एक धाव मात्र येईल. एका धावेने मात्र होतोय शुभारंभ आणि प्रारंभ धाव फलकावरती. योगेशजी साळुंके सर आणि शंकरजी मोरे सर यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. सर वेलकम आपलं. तर गोलंदाजी मार्क वरती ऋषी यांना पाहतोय, तर स्ट्राइक एंडला आता मात्र राहुल बाबूरावला पाहतोय. माप्यासावी बाबूराव पाटील. वा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला अडवला जातोय. पहा तिथे एक सिंगल मात्र घेतली जातोय. क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र इथे पेश केला जातोय. अक्षय आता राहुल खांडेकर एक वादळ मैदानामध्ये घुमताना पाहायला मिळाला मागच्या मॅच मध्ये, तोच मात्र राहुल खांडेकर. ऋषी याच्या विरोधामध्ये खेळताना पा फटका खिसला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला अडवला जाईल इंद्रजीत दादा यांच्याकडनं. धाव मात्र एक घेतली जाईल या एके धावेनं. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या तीन धावा. एखादा मोठा फटका या षटकामध्ये येणं खूप गरजेचं आहे. बाबूराव पाटील स्ट्राईक येणला असेल, कारण तुम्हाला 43 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. मॅडेटरी पॉवर प्ले इथे मात्र चालू आहे. पॉवर प्लेचा षटक घातला असताना ऋषी बॅटला येज झाली आणि इथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळाली. या सिंगल नंतर एकच धाव मात्र धावफलकावरती येईल. चार धावा धावफलकावरती लागल्यात. चार बॉलचा खेळ. सिंगल 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 मात्र पाहायला मिळतोय आणि या सिंगल नंतर चार धावा फक्त धावफलकावरती. तर नक्कीच 43 धावांचं लक्ष, 43 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स जिंती ही टीम. आणि आता मात्र चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. बॅटर बाबूरावच्या बॅट मधून संघर्षाचा शृंखनात करणारा दर्जेदार धमाकेदार खणखणीत षटकार. पहिला आघात, पहिला मोठा प्रहार. नक्कीच बाबूराव स्टाईल हा फटका सजवला बॅटर बाबूराव याने. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फ्लाय केला. षटकारासाठी धावा देखील मिळाल्या. 6 स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आताचा हा बॉल बॅटची आतली कडा. चेंडू जाते थर्ड मॅन रिझन मध्ये. डिक्लेअर झोन असल्या कारणामुळे मिळते ते सिंगल. एका धावेच्या साथीने स्ट्राईक देखील रोटेट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 आकड्यावर. यस, आता येणारी 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 32 धावांची. 12 बॉल 32 म्हणजे तुम्हाला सरासरी 16 च्या सरासरीने मात्र धावा जमवायच्या आहेत. 16 च्या सरासरीने धावा तुम्हाला जमवायची असतील तर चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. लय मध्ये फलंदाजी करावी लागेल. एखादा मोठा फटका तुम्हाला आता मात्र प्रति ओव्हर मध्ये खेचावा लागेल. आणि क्षमता राहुल खांडेकर आणि बाबूराव पाटील या दोन्ही फलंदाजांकडे आहे. परंतु वडील ताकदवान गोलंदाजी, धारदार गोलंदाजी ज्यांच्या नावावरती एका ओव्हर मध्ये 5 विकेट घेण्याचा इतिहास आहे, रेकॉर्ड आहे, तेच मात्र राजू. शॉर्ट स्केअर लेगला मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एकच मात्र धाव येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लिया येत आहेत त्या 12 धावा. राजू रोडेकर, राजू रोडे सर म्हणून ही पदवी निश्चित त्यांच्या पुढे लावली जाते. तेवढा मान सन्मान त्यांना मात्र दिला जातोय, काय त्यांनी मेहनत केली तेवढी. ब्लॉकचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इंद्रजीत दादा यांच्याकडनं बॉल अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाबूराव पाटील होतील मात्र येते बाद. क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. थोडासा मात्र रनअप कमी झालाय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त केली गेली. बाबूराव पाटील याने यावं लागेल माघारी. तर नक्कीच इंद्रजीत दादा याच्या माध्यमातून अक्युरेट थ्रो फेकी आपण पाहिले आणि कलेक्शन देखील तितकं चांगलं आपण पाहिलं. तर फलंदाजाला परतावं लागतंय. लागणारा पहिला धक्का नवलाई स्पोर्ट्स जिंती या टीमला. फलंदाज बाद. लक्ष आहे ते 43 धावांचं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती तब्बल 13 आकड्यावरती. समीकरण अजूनही 30 धावांची आवश्यकता. 10 चेंडू अजूनही 30 धावांची आवश्यकता. 10 बॉल आणि 30 धावांची समीकरण आहे. मॅच तसं पाहिलं तर एखादा दुसरा मोठा फटका आला, कारण दोन्ही फलंदाज थोडे ताकदवान आहेत. तर राहुल अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. यस, क्षमता आहे दोन्ही फलंदाजाकडे, क्षमता आहे गोलंदाजाकडे. आताचा हा बॉल फलंदाज संतोष साठी लॉफ्ट केलाय. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा पार षटकार.
संतोष डिसले म्हणून या नावाला काय इज्जत आहे या पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये एचडी या नावाने मात्र सुपरिचित असणार आहे खेळाडू अगदी अफलातून फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळते अगदी शांत संयमी आणि तेवढंच प्रेमळ मात्र व्यक्तिमत्व परंतु मैदानामध्ये आता मात्र आग ओकत फलंदाजी केली जाईल का याची ही चर्चा संतोष डिसले नक्कीच आले आले आपल्या बॅटचा फेस ओपन केला स्पीड साऊंड ऑफ द बॅट आणि आताच्या बॉल वरती चेंडू जातो फाइन लेग रिजन मध्ये डिक्लेअर झोन असल्या कारणामुळे मिळते ते सिंगल सिंगलच्या साथीने स्ट्राइक देखील धावसंख्येने वाढ धावसंख्येने दाखल करते 20 या आकड्यावर राजू रोडे सर गोलंदाजी मार्क वरती आहेत अगदी अनुभवाचा कस त्यांच्याकडे ठासून भरले त्याच नंतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला संतोष डिसले अगदी चांगला खेल पाहिलं या खेळाडूंचा दोन्ही खेळाडू बेस्ट ऑफ बेस्ट इथे मात्र लढताना पाहायला मिळतात ओ पागडी लोड फुल टॉस बॉल होता परंतु न्यूजस्थानी बॉल जाईल एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल इथे या सिंगल नंतर 21 धावपळकावरती लागल्या जात आहेत आता येणारे बॉल असणार आहेत 7 आणि विजयासाठी 22 धावांची गरज 7 बॉल 22 या बॉल वरती मोठं काहीतरी करावं लागेल राजू रोडे सर यांना आणि त्याचबरोबर स्ट्राइक एंडला असणारे फलंदाज संतोष डिसले 7 बॉल 22 धावा हा फटका चांगला सजवला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मात्र पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का आणि इथे धोका निर्माण झाला दुसरीचा प्रयत्न सफली मात्र झालाय आणि या दोन धावेनं धावफलकावरती मात्र आता धावा लागल्या जात आहेत त्या 23 आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 20 धावांची येस गुड रनिंग बिटवीन द विकेट अगदी चित्ताच्या वेगानं आणि हरणीच्या चपळ्यानं या दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या समीकरणी होऊन पोहोचलेले 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता खूप चांगली मॅच आपण पाहतोय पाहि इथे कॉपी पेस्ट होईल का मागच्या मॅचची पुनरावृत्ती होईल का कारण मागच्या मॅच मध्ये ही 6 बॉल आणि 20 धावांची गरज असताना त्या राहुलने मात्र कम्प्लीट केल्या गेल्या होत्या आरके स्ट्राइक इनला आहे आणि तोच फलंदाज आता मात्र स्ट्राइकला आहे त्याने मागच्या मॅच मध्ये मात्र 20 धावा कम्प्लीट केल्या गेल्या होत्या 6 बॉल मध्ये आताही मात्र तीच परिस्थिती येणारे 6 बॉल आणि गरज आहे विजयासाठी ती 20 धावांची नक्कीच क्षमता आहे सर गोलंदाजाकडे क्षमता आहे फलंदाज राहुल आणि संतोष कडे स्ट्राइक अँड बॅट्समन आपण पाहतोय आरके ब्रँड राहुल खांडेकर पहिलाच बॉल दुर्गेश दुर्गेशचा हा बॉल चडसी मारे खापार षटकार आरके ब्रँड दाखवत असताना जिंती गावचा ब्रँड दाखवत असताना फलंदाज राहुलच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार स्वाद मराठाच्या हॉटेलमध्ये किचनमध्ये जशी मात्र फोडणी द्यावी आणि त्या फोडणीचा खमंग सुटावा तसा मात्र हा खमंग सुटताना पाहायला मिळतो षटकारानंतर आरके ब्रँड आहे हा नाव नाही तर हा ब्रँड पाटण तालुक्याचा पाहायला मिळतोय नाव आहे राहुल खांडेकर मिस्टर आरके तर नक्कीच या संघाचा संकट मोचक आहे या संघाचा तारणहार आहे राहुल खांडेकर तब्बल या स्पर्धेमध्ये पहिला अर्ध षटक ज्या फलंदाजाने ठोकलं तोच राहुल या फलंदाजाकडे आवर्जून पाहिलं जातं नक्कीच संकटमोचक देखील म्हटलं जातं फलंदाज राहुल याला समीकरण येऊन पोहोचलंय त्या 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता पाय एका षटकारानं किती समीकरण बदलून गेले आहे क्रिकेट क्रिकेट हा जादुई अंकांचा खेळ म्हणून ओळखला जातोय आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर आता इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे ते दुर्गेश सरकार रंग बदलणारा हा खेळ मी अगदी उल्लेख इथे करत होतो की दुर्गेशाने मागच्या मॅच मध्ये बाईच्या सुरुमध्ये एक धाव येईल परंतु दुर्गेशाने मागच्या मॅच मध्ये मिडन ओव्हर हाताळली गेली होती तोच मात्र गोलंदाज आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला जर तुम्ही विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज रन मशीन म्हणून ज्याला ओळखला जातो आरके तर दुसऱ्या बाजूला आजच्या स्पर्धेमध्ये मिडन ओव्हर ज्याच्या नावावरती आहे तोच मात्र गोलंदाज दुर्गेश तर हा बॉल लेकडचा हा चेंडू अगदी या स्पर्धेमध्ये पहिलं मेडल षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेशाच्या माध्यमातून समीकरण जाऊन पोहोचले ते 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता 3 चेंडू 12 धावा 12 धावा 3 चेंडू असं मैदानामध्ये समीकरण रंगताना मध्ये पाहतोय आपण खूप चांगली मॅच म्हणतात ना जिंदगी का रास्ता कभी आसान नाही होता बिना संघर्ष किए कोई महान नाही होता अरे जब तक ना पडे चिनी तोडे की गाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता मेहनत घ्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा हसायला भिरकावून दिलाय
धावची जी संधी आणि आता मात्र अशा अपेक्षा पूर्णपणे सोडून देत असताना भाटारा राहुल नक्कीच विश्वास दाखवतोय फलंदाज संतोष विश्वास कोणावरती दाखवेल हा मोठा प्रश्न दोन बॉल आणि 12 धावांची आवश्यकता या चेंडूवरती सर्व काही या मॅचचं चित्र आपण रंगतानामध्ये पाहतोय दोन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता दोन बॉल 12 रन दोन बॉल असं मैदानामध्ये समीकरण सरड्यासारखा रंग बदलणारा हा सामना खूप अतिदटीचा ही मॅच आपण पाहतोय खूप चांगली मॅच अगदी आयोजकांची घेतलेली मेहनत आज आपल्याला डोळ्यासमोर येते खूप चांगली भव्य दिव्य अशी स्पर्धा आताचा हा बॉल आणि आता मात्र पूर्णपणे कम बॅक करत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना टीम डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड या टीमला शेवटच्या बॉल वरती तब्बल 12 धावांची आवश्यकता आता कोणता चमत्कारच वाचवेल या सामन्याला स्विच हिट केला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा सामना संपलाय स्विच हिटला फलंदाज संतोषच्या बॅट मधून आपण पाहिला षटकार विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आहे हरलेल्या संघाचा खूप आभार तर वेल प्लेड बॉयज डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड हार्ड लक बॉयज टीम नवला स्पोर्ट्स जिंती चा जुळेवाडी सनबूर आणि डीके स्पोर्ट तिन्ही टीमच्या कॅप्टन लगेच बाहेर